हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल राखी महाजन व्लॉग्स. राखी महाजन व्लॉग्स माझ्या चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर सकाळची सुरुवात झालेली आहे आणि मी चहाची तयारी करते. आता चहा वगैरे बनवणार आहे. आता तर या दिवशी काय गंमत झाली होती मी तुम्हाला सांगते, पुढे बघा तुम्ही. ॲक्च्युली नंतर आमच्या इथं दुपारून लाईटच गेले, किती 12-12:30 लाईट गेले, तर ती संध्याकाळी चालू होती, 4-5 आलेली. सो आम्ही कसा टाईमपास केला तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते. थोडं इंटरेस्टिंग आहे, नक्की बघा व्हिडिओ पूर्ण. सो आता माझा चहा, चहामध्ये मी आले आणि आपले गवती चहा जी चहापत्ती असते तीसुद्धा घालते मी. ते जे चहापत्तीचं झाड आहे ते मी माझ्या गॅलरीमध्येच लावलेलं आहे. रात्रीची जी धुतलेली भांडी आहे ती रचून घेते साईडला. तर साईडला आता कणिक वगैरे मळून घेते आहे. तर मी आज बनवली होती मसाला भेंडी बनवली होती. तर मसाला भेंडी सुद्धा दाखवते मी कशा प्रकारे बनवते ते. मी एक कप दूध आणि एक कप पाणी असं घालते मी चहामध्ये. 2 कप चहा असतो आमचा. तर भेंडी पण साईडला धुवून घेते आहे, चहा होतोय तोपर्यंत. तर चहा उकळतो आहे छान आणि आता रेडीच आहे चहा. तर या तुम्ही पण चहा प्यायला. चहा रेडी आहे माझा आता. चहा वगैरे पिऊन झाल्यावर मग मी कणिक मळली होती आणि मग साईडला भाजी वगैरे बनवली होती मसाला भेंडी. माझ्या मिस्टरांना साधी भेंडीपेक्षा ते मसाला भेंडी त्यांना जास्त आवडते, शेंगदाणा कूट वगैरे घालून जी बनवतात ती. सो म्हणजे एकदा साधी एकदा मसाला असं मग मी बनवत राहते, कारण मला साधी भेंडी जास्त आवडते आणि त्यांना मसाला भेंडी आवडते. तर फ्रेंड्स, या माझ्या चॅनलवरती मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत माझे डेली रुटीनचे व्हिडिओज, काही एंटरटेनमेंट व्हिडिओज, काही फिरायला वगैरे गेलो तिथले व्हिडिओज, थोडे गप्पा गोष्टी, शिवांश आणि माझ्या काही गमती जमती असं शेअर करणार आहे. तर माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर भेंडी मी अशी कट करते आहे तिला लांब लांबच, थोडी फक्त 1-2 कट करते, 2 भाग करते त्याचे, भेंडीचे 2 भाग करून मग. हे ते दूध आता शिवांशने दिलं होतं माझ्या हातात, त्यांनीच दरवाजा ओपन केला होता आणि त्यांनीच घेतलं होतं त्या काकांकडून दूध आणि मला आणून दिलं. आता असे काही त्याला वस्तू मागितल्या की हे आणून दे ते आणून दे, तर आणून देतो छानपैकी त्याला. म्हणजे हॉलमध्ये असलो आम्ही आणि रूममधलं जरी काही हवं असेल तरी तो आणून देतो की हे आण बेटा, तर लगेच आणतो. किंवा रूममध्ये असेल मी आणि हॉलमधून त्याला जर काही सांगितलं की हे घेऊन ये शिवांश, तर लगेच शिवांश आणून देतो बरोबर वस्तू, जी सांगितली तीच वस्तू आणतो बरोबर.
तर हे बघा, मी इथं शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, त्यात हळद मीठ तिखट असं घातलं आहे, आणि थोडं अगदी मी त्यात आपलं खोबऱ्याचा केस घेतला होता, अगदी थोडा घेतला होता खोबऱ्याचा केस. आणि आत मी आता मी त्यात आलेसुद्धा किसून घालते, आले आणि लसूणसुद्धा. लसूण अजून माझं बाकी होतं सोडायचं. मी शिवांशीलाच मागितलं होतं लसूण, पण त्याला म्हटलं गार्लिक घेऊन ये, तर बरोबर गार्लिक घेऊन आला होता. आधी तर त्याला म्हटलं की गार्लिक आण तिथून बाहेरून, तर त्यांनी काय गार्लिक असं विचारत होता. म्हटलं अरे बाहेर तिथं मी म्हणजे कांदे आणि लसणाचं ठेवलेलं होतं, सो त्याला कांद्याला माहिती की अनियन म्हणतात. मग बरोबर त्याने गार्लिक त्याला समजलं की हे गार्लिक असेल, तर त्याने बरोबर मला आणून दिला होता लसूण. तर जिरे मोहरीचा तडका देते आणि भेंडी घालेल मग मी त्यात. हे पा, त्याने मला लसूण आणून दिलं होतं. मग आणि आता तर त्याला असं वाटतं, मी हे जेव्हा रेकॉर्डिंग करते तेव्हा त्याला असं वाटतं आई कामच करते, तर त्याचा जर म्हणजे त्याला जर असं वाटत असेल की आईने काम नाही करावं माझ्यासोबत खेळा वगैरे, तर तो मी रेकॉर्डिंग करते तेव्हा तोच इतका बोलतो आणि मला सारखं सारखं म्हणतो आई नको काम करू, आई तू नको काम करू, असं सारखं सारखं येऊन मला म्हणतो. किंवा मग मी रेकॉर्डिंग जसं मोबाईल असं पकडून जवळ बोलते ना, तर तोच असं मोबाईलच्या जवळ येऊन तोच बोलतो जास्त. आता तो स्कूलला गेला आहे, सो मी तोपर्यंत म्हटलं रेकॉर्डिंग करून घेते, अदरवाईज सो मग तोच मध्ये मध्ये येतो बोलायला. तर हे बघा, भेंडी आता छान झालेली दिसते. सो मी आता त्यात हे जे मी मसाला बनवला होता दाण्याचे कूट वगैरेचा, तो घातला आहे त्या भेंडीमध्ये. सो आता भेंडी रेडी होती, आता मी साईडला पोळ्या करून घेते. नंतर जेवण वगैरे झाल्यावर लाईट गेले होते, ॲक्च्युली जेवण पण बाकी होतं, तोवरच गेले होते लाईट. सो आम्ही जेवण पण त्या दिवशी गॅलरीमध्ये बसूनच केलं होतं, आणि मग नंतर गॅलरीवरून आम्ही तिथं चटई वगैरे घालून आम्ही तिथं बसलो होतो. काय ते आधी सांग मला, काय ते पेरू? पेरू नाहीये बेटा, ते पेरू. पेर पेरला तो पेरू म्हणत होता, त्याला पेरू सारखं वाटत होत ते, आणि ते मागत होता मला. आणि इथली एक गंमत मला तुमच्या सोबत शेअर करावीशी वाटते की शिवांश मला म्हणत होता कट कर कट कर, तर मी त्याला म्हटलं अरे सुरी नाहीये, तर सुमितनी तर एक असा डायलॉग मारला होता मला म्हणत की तुझ्या जिभेने कट करून दे त्याला. थोडी मजा इथं अशी झाली होती. तर हे बघा, ही जी तुळशीची म्हणजे तुळशीचा जो पॉट आहे हा मीच पेंट केला आहे घरी, सहजच केला होता. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग.